ओम नमो नारायणाय। मी योग सुरू डॉक्टर कृष्णदेवगिरी, संचालक योग सुरू हेलिंग दरबार कोल्हापूर, स्वच्छ निवृत्त अधिकारी गुप्तचर विभाग महाराष्ट्र पोलीस, सदस्य मराठी विश्वकोश महाराष्ट्र शासन, समुपदेशक, प्रबोधनकार, पर्यायी उपचार पद्धती आणि ज्योतिष तज्ञ। आज आपण योग सद्गुरु उच्चारधारामध्ये पाहूया तुमचा स्वभावावर तुमचे आरोग्य। बघा, माणसाचा स्वभाव हा कुणाचा लागवी, प्रेमळ, उमदा, हौशी, समाजसेवी, मदत करणारा, तर कुणाचा संकुचित, कंजूस, तर कुणाचा दानी, गुणी, रागीट स्वभावाचा असतो। कुणाचा स्वभाव मवाळ, तर कुणाचा शांत, हळवा। मला वाटते की आपल्या स्वभावात गोडवा असणे म्हणजेच नक्कीच त्या देवाचा वरदहस्त असणे। हा स्वभाव सर्वांनाच हवा हवासा वाटतो। बघा तुम्ही, आपल्याकडे एक म्हण आहे ना, स्वभावाला औषध नसते। कधी कधी स्वभाव माणसे जोडतो तर कधी कधी माणसे तोडतो। तुमच्या स्वभावावर तुमचे आरोग्य अवलंबून असते। शांत सुस्वभावाची माणसाच्या चेहऱ्यावरील भाव किती आनंद देऊन जातात। स्वभाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे। आपले व्यक्तिमत्व हर हुंडरी, चतुरत्र हसरे असेल तर अनेक मित्र परिवार जोडले जातात। समाजात वावरताना काही नाही म्हटले तरी तुमच्या स्वभावाची इतरांवर छाप हे पडतेच। बोलका स्वभाव, घुमा स्वभाव, शांत स्वभाव असे अनेक पैलू असणारी व्यक्तिमत्व समाजात वावरताना आपल्याला दिसतात। कोणी दिलखुलास, हातचे काहीच राखून न ठेवता बोलणारे असतात। निर्बळ, निरागस, हास्य मन बहून घेणारे असतात। तर कोणी फटकळ स्वभावाने कुणातही न मिसळणारे, एकलकोंडे, भित्रे, लागट स्वभावाचे, लाळघोटे, तोंडावर गोड बोलणारे आणि माघारी नावं ठेवणारे। आपण दुसऱ्याचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण याचे स्वभावाची माणसं आपण बदलू शकत नाही, पण स्वतःचा स्वभाव बदलू शकतो आणि तो बदल आवश्यक असतो। परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, त्यानुसार आपण आपला स्वभाव बदलणे आवश्यकच आहे आणि वेळ आली की बदलून घ्यायलाच लागतो ना, त्याशिवाय पर्याय नसतोच। जसं आपल्या मनाला आवर घालता येत नाही तसाच दुसऱ्याच्या स्वभावाला पण आपण काही करू शकत नाही। प्रत्येकाने घरात भिन्न भिन्न स्वभावाचे, प्रत्येक घरात भिन्न भिन्न स्वभावाचे माणसं असतात। एकाच घरात समजून उमजून आयुष्य निभावून देतात। हाताची काय बोटे सारखी आहेत, हाता मग काही असे काही तसे स्वभाव असतातच ना, पण आपला स्वभाव कसा आहे हे पात्र प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे। म्हणून मी नेहमी म्हणत असतो, फुलं तर हवे फुलासारखे आणि इतरांना आनंद देत आपले जीवन जगावे आनंदी आरोग्यमय जीवनासारखे। आनंदाचे डोही आनंद तरंग, अर्थात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असे तुका म्हणजे आनंद अवस्थेचे स्वरूपात तुकाराम महाराजांनी एखाद्या उत्कृष्ट क्षणी प्राप्त झालेले आनंद ही आंतरबाह्य सलग आणि एकच भाव जाणीव असलेली होय। थोडक्यात मी सर्वांना आरोग्यमय आनंदी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आनंदी रहा, आनंदी जीवन जगा। धन्यवाद। ओम नमो नारायणाय। शुभम भवतु।